अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानाचा सर्वे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या, संभाजी ब्रिगेडची मागणी। दिनांक 26 पासून अकोला जिल्ह्यासह राज्यभरात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून या पावसामुळे शेतकऱ्यांचे खरीप व रब्बी या दोन्ही पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे। पावसाळ्याच्या दिवसात पावसाने दीड महिन्याचा खंड दिल्यामुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन हे अतिशय कमी प्रमाणात पिकले व याचा परिणाम तूर, कपाशी, मका इत्यादी पिकांवर झाला। पाऊस नसल्यामुळे शेतात मोठमोठ्या भेगा पडल्या व कपाशीचे पीकसुद्धा सुकले। त्याचप्रमाणे तुरीला पाहिजे तसे फुलं लागले नाही, पण खरीपाचा हंगाम गेल्यानंतर सुद्धा शेतकऱ्यांनी रब्बीची तयारी मोठ्या प्रमाणावर केली होती आणि आपली शेती पूर्णपणे तयार करून हरभरा पिकाची पेरणी जिल्ह्याभरात मोठ्या प्रमाणात झाली। हरभरा पेरणीनंतर आठवड्याभरातच या अवकाळी पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली आणि पावसाबरोबरच धुकेसुद्धा मोठ्या प्रमाणात आल्याने काही हरभरे हे उगवल्यानंतर धुक्यामुळे जळून नष्ट झाले, तर काही हरभरे अति पावसामुळे जमिनीतच कुजले गेली। या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले असून या अतिवृष्टीच्या पावसाचा सरकारने सर्वे करून तत्काळ पंचनामे करावे व शेतकऱ्यांना ताबडतोब आर्थिक मदत द्यावी अशी मागणी संभाजी ब्रिगेड अकोला जिल्ह्याच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली। निवेदन देतेवेळी महानगर अध्यक्ष योगेश ढोरे, प्रभारी जिल्हाध्यक्ष गणेश अंदुले, जिल्हा उपाध्यक्ष शैलेश तायडे, अकोला तालुका अध्यक्ष भूषण तायडे, जिल्हा संघटक कुशल जैन, महानगर उपाध्यक्ष पंकज बजोड, जिल्हा मार्गदर्शक देवानंद साबळे, जिल्हा कार्याध्यक्ष नमन आंबेकर, गणेश खोटरे, मंगेश माकोडे, संदीप उपरवट, परीक्षित ढोरे महागाव, अशोक फकीरा चव्हाण राजनखेड, अमोल ढोरे महागाव, ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील धांडे, आनंद भगत यांच्यासह अनेक शेतकरी व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। शैलेश आहे सरपंच पंकज आहे। गेल्या 3 दिवसापासून अवकाळी पावसामुळे थैमान मारला आहे। पूर्ण गावातील नुकसान म्हणजे हरभऱ्याचं असो, तुरीचं असो किंवा याचं असो, गव्हाचं नुकसान ते भरपूर प्रमाणात झालेलं आहे। आणि जे हरभरा पेरलेला आहे तो म्हणजे एकदम असा सुकला आहे, असा निघाला आणि पूर्ण पिवळा पिवळा झालेला आहे। आणि जे बी आतमध्ये आहे ते पूर्ण असं म्हणजे सळलेलं आहे। असं नुकसान म्हणजे पूर्ण असं 100% नुकसान हे शेतकऱ्याचं झालेलं आहे। आणि मुख्य पीक जे होतं आधी सोयाबीन आणि हे पण पीक समजा येलो मोजाकनं खाल्लेलं आहे। म्हणजे होणारं जे हे नुकसान हे तर 50-60% सोयाबीनचं झालेलंच होतं, त्यात हे आता हरभरा पेरला तर हे याचं पण नुकसान हे 100% म्हणजे झालेलंच आहे। आणि शासनाने याच्याकडे लक्ष देऊन तात्काळ हे शेतकऱ्याला म्हणजे हे नुकसान भरपाई देण्यात यावी आणि असं निवेदन आम्ही हे जिल्हाधिकारी साहेबांना आजच्या तारखेत दिलेलं आहे। म्हणजे हे शासनाने तात्काळ म्हणजे निधी मंजूर करून म्हणजे शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी अशी ग्रामपंचायत गोपी जागे शैलेश जागे सरपंच म्हणजे या वतीने मागणी आहे। जिल्ह्यातील सत्यलढ्याच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट। जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817।